साधूनां विनाशाय चतुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। गणेशाची मूर्ती आमच्या इथून जाणार नाही, म्हणावं 20 किलोमीटर लांबून जा। गणेशाची मिरवणूक निघेल का साहेब? कोण आहे, कोण हा इम्रान? घाबरवावं लागेल। उद्या पार्लियामेंट मध्ये CAA कायदा मंजूर केला जाईल, जर तो लागू करण्यात आला तर इथल्या मुसलमानांना काढून टाकतील। माझ्या मुलीला मारून टाकलं। देशात आणखीन एक गोडसे बनता कामा नये। जर तू ह्याच्याशी निकाह करून आमचा धर्म स्वीकारशील तरच आम्ही तुला इथून जाऊ देऊ, समजलं का? जीव वाचवण्यासाठी धर्मांतर करणं ही शिकवण माझ्या धर्मात नाहीये। राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाईच्या जन्मभूमीवर मी जन्माला आलीये, तुझ्यासारख्या घाबरत नाही। गोडसे त्यांनी हे ठरवून टाकलं होतं की फाळणी होण्यापूर्वी तिथल्या हिंदूंना सुरक्षित आणलं गेलं असतं। गोडसेंना या गोष्टीचा राग आला की गांधींनी असं का नाही केलं। जेव्हा गोडसेने गांधीवर गोळी झाडली तेव्हा त्यांनी 2 गोळ्या झाडल्या होत्या, परंतु गांधींच्या शरीरावर 3 गोळ्यांच्या जखमा सापडल्या होत्या। पण साहेब, त्यावेळी नेहरूंच्या सरकारात गांधींना सुरक्षा का दिली नाही? कारण त्यांचं म्हणणं होतं की स्वतंत्र भारतात काँग्रेसची गरज भासणार नाही, ते भारताच्या हितात नाही। जोपर्यंत या देशात हिंदू बहुमतात आहे तोपर्यंत तू इथे शांतीने जगू शकतोस, अधिकाराने शांतीप्रिय वातावरणात राहू शकतोस। अरे जिथे मुसलमान बहुमतात आहेत तिथे एकमेकांवर बॉम्ब टाकून मारून टाकतात। मला सांग, तिथे RSS आहे का किंवा BJP आहे का? तिथे देखील मोदी सत्तेत आहे का? तिथे दंगली का होतात सांग मला। आणि त्यावेळी जिन्नाने एक घोषणा केली होती, ती होती कार्यवाही दिवसाची घोषणा, डायरेक्ट ऍक्शन डे। हिंदी शिकायचं आहे ना, मग मनापासून शिक। आणि जर तुला समज कोणी अडवलं ना तर त्याच्या घरी जाऊन त्याचे तुकडे करणारा मी पहिला माणूस असेल। आम्ही शपथ घेतो की या देशाची माती आणि इथल्या संस्कृतीला आम्ही सोडणार नाही। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। जे आपल्याला गमवायचं नव्हतं ते आपण गमावलंय, आता गमावण्यासारखं काहीही शिल्लक नाही। हा मातीसाठी होणारा संघर्ष आहे, येणाऱ्या पिढीसाठी होणारा संघर्ष आहे।